दापोली एसटी आगारात आज सकाळी शुकशुकाट असतानाच आणि कामगारांच्या संपाबद्दलच्या अतिशय तीव्र अशा भावना असतानाच किंबहुना तशा पद्धतीची बातमी सकाळी आपण पाहिली, मात्र दुपारी 3 नंतर दापोली आगारातील चित्र पालटलं आहे। या ठिकाणी या संपामध्ये फूट पडल्याचं चित्र दिसत आहे। 16 कामगार आज कामावर दुपारनंतर हजर झाल्यामुळे दापोली एसटी आगारातून 6 एसटीच्या लाल परीच्या लोकल फेऱ्या सोडण्यात आल्याची माहिती दापोली एसटी स्थानकाचे वाहतूक नियंत्रक सुनील शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधी सलीम रखांगे यांच्यावर आज दुपारी दिली आहे। आपण जाणून घेणार आहोत दापोली एसटी स्थानकातून नक्की किती गाड्या सुटल्या, काय नक्की आत्ताची स्थिती आहे। सुनील शिंदे वाहतूक नियंत्रक दापोली यांच्याकडून। आज अजूनपर्यंत 16 लोक हजर झालेले आहेत। होय, 6-7 ड्रायव्हर, 7 कंडक्टर, 2 स्टाफचे आहेत। होय होय, आत्तापर्यंत 6 गाड्या सुटलेल्या आहेत, 6 लोकल गाड्या सुटल्या। दापोली कादिवली, दापोली बुरुंडी मार्गे कोळथरे, दापोली मुरुड, दापोली गाव वाकवली मार्गे गावतळे, दापोली हरणे, दापोली जाबोळ। अजून बाकी जसे आमच्याकडे कर्मचारी हजर होत आहेत तसे आम्ही त्यांना नोकरी पाठवतोय। आपण आत्ताच जाणून घेतलं आहे दापोली एसटी स्थानकाचे वाहतूक नियंत्रक सुनील शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली आगारातून लोकल गाड्यांच्या 6 फेऱ्या या सोडण्यात आल्या आहेत आणि ज्या पद्धतीने कामगार हजर होतील त्या पद्धतीने ह्या फेऱ्या वाढवण्यात येतील आणि अधिक फेऱ्या वाढवल्या जातील याची माहिती त्यांनी दिली आहे। एकंदरीतच दापोली आगारातून आज 6 बस फेऱ्या सुटल्यामुळे या संपात फूट पडल्याचं चित्र दिसतं आहे। सलीम रखांगेसह निवेदिता, फास्ट न्यूज दापोली।